राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या अमृत उद्यानात विविधतेचा अमृत महोत्सव सांस्कृतिक समृद्धी या ईशान्य भारताच्या समृद्ध जैवविविधतेवर आधारित चार दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे यावेळी केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी हे देखील उपस्थित राहणार आहेत पारंपरिक हस्तकला हातमाग कृषी उत्पादनांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणं आणि ईशान्य क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे या महोत्सवात तीनशेहून अधिक विणकर कारागीर शेतकरी आणि उद्योजक सहभागी होणार आहेत